नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाहनाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटबद्दल आपण माहिती करून घेणार आहे आता नेमकं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय जेव्हा आपण एखादं वाहन खरेदी करतो तेव्हा आपल्याला आपण ज्या जिल्ह्यात किंवा ज्या रेसिडेन्शियल एरियामध्ये राहतो आपल्याला तिथल्या रजिस्ट्रिंग ऑथॉरिटीला प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला वाहनाची नोंदणी करावी लागते वाहनाची नोंदणी नोंदणी करणे म्हणजे काय म्हणजे त्यामध्ये वाहनाचा प्रकार काय वाहनाची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय चेसिस नंबर काय इंजिन नंबर काय हे नमूद केलेलं असतं आणि वाहनाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आता तुम्ही जसं पाहिलं असेल उद्या आपल्या आपल्या वडिलांच्या गाडीला किंवा एम एच वीस असा काहीतरी नंबर नंबर मिळतो आता हा नंबर का गरजेचा आहे आपल्याला जर हा नंबर नसला असता मित्रांनो तर आपल्याला कोण वाहन कोणतं वापरतंय एखादा समजा एखादा चोर आहे तो एखादा जातोय काहीतरी रॉबरी करायला त्याने एखादं वाहन वापरलंय त्या त्या वाहनाला जर नंबर नसला असता तर आपल्याला तो कळणार नाही ना हे वाहन कोणाच्या नावावर आहे काय आहे तर वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबर मुळे आपल्याला ते वाहन कोणाच्या नावावर आहे तो कुठे राहतो त्याचा फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होतात तर मोटर वाहन कायद्यानुसार जेव्हा आपण वाहन चालवतो आपल्याला हे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आर सी सर्टिफिकेट हे सोबत बाळगणे आवश्यक आहे जर आपण वाहनाचं जेव्हा एखादा युनिफॉर्म ऑफिसर आपल्याला वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र मागतोय आणि आपण ते सादर नाही केलं तर आपल्याला मोटर वाहन कायद्यानुसार पाचशे रुपये दंड लागतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढील कागदपत्राबद्दल माहिती करून घ्यावं आता आहे विमा प्रमाणपत्र इन्शुरन्स सर्टिफिकेट वाहनाला प्रत्येक वाहनाला इन्शुरन्स काढणं गरजेचं असते विमा प्रमाणपत्र का गरजेचं आहे आता एखाद्या वेळेस आपण आपण वाहन चालवत असताना आपल्या वाहनाचा अपघात आप झाला त्या अपघातामध्ये आप आपल्या वाहन डॅमेज झालं किंवा एखादा समोरचा व्यक्ती मृत्युमुखी मृत्युमुखी पावला त्यावेळेस जर आपल्या वाहनाला इन्शुरन्स असेल ऍक्टिव्ह तर विमा कंपनी त्याचा त्याची भरपाई करते पण आपण जर आपला विमा आपण इन्शुरन्स सर्टिफिकेट काढलेलं नसेल आणि काही नुकसान झालं आहे वाहनाला किंवा एखादा व्यक्तीला अपघात झाला आहे मृत्युमुखी पडलाय तर त्याची भरपाई मग त्या वाहन चालक आणि जो मा, वाहन मालक असतो याच्यावर असते त्यामुळं आपल्याला इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे आता मोटर वाहन कायद्यानुसार जर तुमच्याकडं विमा प्रमाणपत्र व्हॅलिड नसेल तर तुम्हाला त्यासाठी दोन हजार रुपये दंड आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढील प्रमाणपत्राबद्दल माहिती करून घ्या आता हे आहे पी यू सी प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला पी यू सी प्रमाणपत्र काढणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो वायू प्रदूषण जे होते ते वाहनातून जे धूर निघत आहे त्या धुरामुळं वायू प्रदूषण खूप होते आणि भारत सरकारने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत त्यानुसार आता सध्याला भारतामध्ये बी एस सिक्स हे मानांकन चालू आहे आणि जे वाहनामधून जे विषारी वायू वगैरे निघतात त्याच्यामुळं आपल्या शरीरावर परिणाम होतो वायू प्रदूषण वाढते त्याच्यामुळं आपल्याला आपल्या आप वाहनाची इमिशन टेस्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो जेव्हा आपण आपल्या वाहनाची इमिशन टेस्ट करतो तेव्हा शासनाने बनवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जर कमी असेल त्या प्रदूषण मानांकनाची मर्यादा तर आपल्याला पी यू सी सर्टिफिकेट मिळते आणि आपल्याला वाहन चालत असताना हे पी यू सी सोबत बाळगणं गरजेचं आहे आणि जर आपण हे सोबत बाळगलं नाही किंवा जर वाहनाची पी यू सी काढली नाही तर आपल्याला मोटार वाहन कायद्यानुसार दोन हजार रुपये दंड लागेल विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत चार प्रमाणपत्र जे वाहना रिलेटेड आहे बघा लायसन्स वाहन परवाना त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र आर सी सर्टिफिकेट विमा प्रमाणपत्र इन्शुरन्स सर्टिफिकेट आणि पी यू सी प्रमाणपत्र म्हणजे इमिशन सर्टिफिकेट तर हे आपल्याला वाहन चालत असताना सोबत बाळगणे गरजेचं आहे आणि आपण जर हे वाहन सोबत बाळगले नाही तर आपल्यावर मोटर वाहन कायद्यानुसार आपल्यावर कारवाई होऊ शकते आणि आपल्याला दंड भरावा लागू शकतो